सलाम मुलांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरी मधील परिसर अभ्यास या विषयामधील आपला दुसरा पाठ। आपल्या दुसऱ्या पाठाचे नाव आहे अबब किती प्रकारचे हे प्राणी। त्यापूर्वी जर आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यासारख्या अभ्यासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि आपल्या मित्रांना सुद्धा पाठवा। चला तर सुरू करूया। तर आपल्याला माहिती आहे आपल्या सभोवताली प्राणी पक्षी झाडं हे असतात। आता ते काही एकाच प्रकारचे असतात का? नाही। झाड काही एकाच प्रकारचं असतं का? नाही। वेगवेगळ्या प्रकारचे झाड आपल्या भोवताली असतात, त्याचप्रमाणे आपल्या भोवताली वेगवेगळ्या प्रकारचे प्राणीसुद्धा असतात, है की नाही? मग कोणकोणते आहेत, किती प्रकारचे आहेत ते प्राणी, कसे आहेत ते आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत। तर पहा, सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला चित्र दिलेलं आहे आणि इथं लिहिलेलं आहे की सांगा पाहू। चित्रामधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील, त्यांची नावे सांगा, प्रत्येक प्राण्याची वैशिष्ट्येही सांगा। पहा, आता चित्रामध्ये प्राणी आहे। सुरुवातीला हा जो आहे ही पक्षी आहे, हे का पक्ष्याचं का कोणता आहे, हे कोणता पक्षी? हा साळुंकी। तर त्यानंतर दोन नंबर हे आहे पोपट। त्यानंतर इथं पहा सांबर। त्यानंतर इथं आपल्याला दिसतोय हा, तुम्हाला ओळखू येईल हा काय आहे, साप। त्यानंतर हा मोठा हत्ती आहे, हे तुम्ही ओळखलं। तर या ठिकाणी आता आपल्याला त्यांनी विचारलं की तुम्ही सांगा बरं आमची नावे सांगा। म्हणतात आकाशात उडणारे प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी। आता आकाशात उडणारे प्राणी कोणते? मग हेच आता आपण जे पाहिले, पा पोपट, साळुंकी, मोर, कावळा, गरुड, गिधाड, हे जे आहे हे आकाशात उडणारे प्राणी। पण जे प्राणी आकाशात उडतात त्यांना आपण काय म्हणतो? पक्षी असं म्हणतो। तर त्यानंतर इथं त्याने विचारले की काळ्या रंगाचे प्राणी, आता काळ्या रंगाचे प्राणी कोणते आहेत? उदाहरणार्थ म्हैस आहे, त्यानंतर अस्वल आहे, काही काही मेंढ्यासुद्धा काळ्या रंगाच्या असतात, शेळी आहे। त्यानंतर रंगबिरंगी प्राणी, रंगबिरंगी प्राण्यामध्ये फुलपाखरू येतात, मोर येतो। आता या ठिकाणी बघा, तुम्ही गोंधळून जाऊ नका, प्राणी म्हणजे काय, ह्या पक्ष्यांनासुद्धा या ठिकाणी प्राणीच म्हटलेलं आहे। पण त्याच्यानंतर आपण असं म्हणतो की जे प्राणी आकाशात उडतात त्यांना पंख असतात, त्यांना आपण काय म्हणतो? पक्षी असं म्हणतो। त्यामुळे इथं त्यांनी विचारलेलं आहे की आकाशात उडणारे प्राणी, नाही तर आपण म्हणू आकाशात काय प्राणी उडतात का, पक्षी उडतात। पण अगोदर त्यांना प्राणीच म्हणायचं आणि त्याच्यानंतर त्यांना आपण पक्षी म्हणणार आहोत। त्यानंतर इथं पहा खूप मोठे प्राणी, खूप मोठे प्राण्यांमध्ये आपल्याला माहिती आहे अगोदर हा काय आहे, मोठा हत्ती आहे। हत्तीसारखे आणखी मोठमोठे प्राणी कोणते? उदाहरणार्थ जिराफ, हा सुद्धा मोठा आहे। मग अगदी चिटुकले प्राणी सुद्धा काही आहेत, चिटुकले म्हणजे छोटे छोटे, उदाहरणार्थ उंदीर। आता पहा, आता या ठिकाणी हत्ती किती मोठा आहे आणि त्या मानाने उंदीर कसा असतो, खूप छोटा असतो, चिटुकला असतो, ठीक नाही? तर या ठिकाणी खाली आपल्याला सांगितलेलं आहे की आमचा संचार कुठे असतो, आमचा म्हणजे कोणाचा, हे जे प्राणी पक्षी आहेत त्यांचा संचार। संचार म्हणजे जास्त करून हे कुठे राहतात? तर या ठिकाणी आपल्याला गरुडाचं चित्र दिलेलं आहे, हे पहा चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय गरुड आकाशात उंच उडतो। पहा, सगळ्या पक्ष्यांमध्ये जर आकाशात सर्वात जास्त उंच कोण उडत असेल तर तो गरुड असतो। पहा, सगळ्यात मोठी गगन भरारी आपण त्याला म्हणतो, म्हणजे आकाशात सर्वात जास्त उंच गरुड जातो। गरुडाची आकाशात उंच झेप असते, म्हणजे गरुड आकाशामध्ये असतो, त्याने गाय जमिनीवर चालते। ही गाय कुठे असते? जमिनीवरती। म्हणजे गरुड आकाशामध्ये, गाय जमिनीवरते, तर या ठिकाणी मासा जो आहे हा मासा कुठे असतो? पाण्यामध्ये। म्हणजे एक हवेत, एक जमिनीवरती आणि एक पाण्यात, अशा प्रकारचे हे प्राणी असतात। आता पहा इथं सांगितलेलं की आमचे रंग निरनिराळे। आता निरनिराळ रंग, एकाच रंगाचे सगळे प्राणी पक्षी असतात का? नाही। या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे बगळ्याचं चित्र। बगळा कसा असतो आपल्या सर्वांना माहिती आहे, पांढऱ्या रंगाचा असतो। पहा या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला दिसते बगळा हा पांढऱ्या रंगाचा आहे। त्यानंतर कावळा जो असतो, कावळा कसा असतो? काळा, बरोबर, काळा रंगाचा असतो। म्हैस सुद्धा कशी असते? काळीच असते।
तर मोर मात्र कसा असतो, रंगबिरंगी। पहा, मोराचा जो पिसारा असतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतात। म्हणजेच इथं एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की काही काही प्राणी पक्षी हवेत असतात, तर काही जमिनीवरती, काही पाण्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, त्याचप्रमाणे त्यांचे रंगसुद्धा कसे असतात, वेगवेगळे असतात। काही पांढरे, काही काळे, काही रंगबिरंगी। त्यानंतर आकारसुद्धा वेगवेगळे असतात। आपल्या भोवताली जे प्राणी असतात त्यांचे काही आकार सारखेच असतात का? नाही। म्हणजे त्यांचा वावर वेगवेगळा असतो, त्यांचा रंग वेगवेगळा असतो, त्यांचा आकारसुद्धा लहान मोठा असतो। या ठिकाणी घोडा आणि बैल पहा, आकाराने हे कसे असतात, घोडा आणि बैल मोठे असतात। त्यांच्या मानाने म्हणजे घोडा बैल यांच्या मानाने शेळी किंवा कुत्रा हा कसा असतो, मध्यम आकाराचा असतो। कोणाच्या? घोडा आणि बैल यांच्या मानाने शेळी आणि कुत्रा मात्र मध्यम आकाराचे असतात। आणि त्यापेक्षा लहान जे असतात ते उंदीर किंवा लहानशी खारुताई असते ना झाडावरती आपली खारती, आणि गांडूळ आणि झुरळ हे त्याहूनही लहान असतात। चिलटे आणि मुंग्या हे तर अगदीच इटुकले एकदम सगळ्यात लहान असतात। पहा, म्हणजे हे जे प्राणी आहेत हे यांचा संचार वेगवेगळ्या ठिकाणी आहे, यांचे रंग वेगवेगळे आहेत, यांचा आकारसुद्धा वेगवेगळा आहे। आता इथं आपल्याला सांगितलं आहे की काही प्राणी असे असतात ते खूप वेगाने धावतात, काही संथ गतीने चालतात। आता याच्यामध्ये आपण पाहू म्हणजे यांची हालचालसुद्धा प्राण्यांची कशी असते, वेगवेगळी असते। पहा, म्हणजे त्यांचा संचार वेगवेगळा असतो, काही जमिनीवर राहतात, काही पाण्यात राहतात, काही हवेत राहतात। त्याचप्रमाणे त्यांचे रंग वेगवेगळे असतात, आकार वेगवेगळे असतात, त्यांची हालचालसुद्धा वेगवेगळी। आता हालचाल कशी वेगवेगळी पहा, काही जे असतात उदाहरणार्थ खार, खार आकाराने ही खूप लहान आहे, शिवाय ती चपळ आहे, खरुताई आपली झाडावरची, मग ती झाडावर सुरसूर चढते आणि फांदीवरून तुरतूर पळते, म्हणजे चपळ असते, लहान असते, पण तिची हालचाल काही दम्माने नसते, फास्ट असते, चपळ असते ते। त्या मानाने हत्ती जो आहे, हत्ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हत्ती कसा असतो, खूप अवजड असतो, शरीर त्याचं मोठं असतो, जाडजूड असतो, त्याचे पायसुद्धा जाड असतात। हत्ती फार वेगाने धावू शकत नाही किंवा वेगाने चालू शकत नाही, हत्तीचा वेग जो असतो तो फार नसतो। तर त्यानंतर पहा, हरिण जे आहे, हरणाचे पाय हे बारीक असतात, ते वेगाने धावते। आता हरिण वेगाने धावताना बेडूक, बेडकाला किती पाय असतात, एकूण चार। आता बेडकाच्या चार पायामध्ये त्याचे पुढचे जे पाय असतात ते कसे असतात, लहान असतात, आणि पाठीमागचे पाय मात्र कसे असतात, ते पुढच्या पायाच्या तुलनेत मोठे असतात, जाडजूड असतात, मोठे असतात। त्यामुळे काय होतं, बेडूक जो आहे तो टुनटुन उड्या मारत जात असतो। त्यानंतर पहा, आता या ठिकाणी आपल्याला विचारलंय की सांगा पाहू, आपण गाय का पाळतो, आपण हे जे वेगवेगळे प्राणी आहेत, वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे, वेगवेगळ्या हालचालीचे, वेगवेगळ्या संचाराचे हे जे प्राणी आहेत, हे आपण काही प्राणी पाळतो का पाळतो, त्याचं काय कारण असेल, आणि काही काही प्राणी आपण पाळत नाही, उलट आपल्याला ते प्राणी आवडत नाहीत, मग का बरं आपण काही प्राणी का पाळतो हे पाहूया। जे प्राणी उपयोगी असतात पा, या ठिकाणी ते प्राणी म्हणतात आम्ही उपयोगी, आपण प्रेमाने काही प्राणी जे आहेत ते पाळत असतो। आता याच्यामध्ये कुत्रा जो आहे, कुत्रा आपण पाळतो का पाळतो बरं कुत्रा, तर कुत्रा आपल्या घराची राखण करतो। काही लोक आवडीने मांजरसुद्धा पाळतात। मांजर कशासाठी, घरामध्ये जर जास्त उंदीर झालेले असतील तर उंदीर कमी होण्यासाठी, आणि सापापासून यांच्यापासून संरक्षणासाठी सुद्धा मांजर काही लोक पाळतात। पहा, गाय, म्हशी, शेळ्या ह्यासुद्धा लोक पाळत असतात का, कारण की ह्या दूध देतात। काही जण कोंबड्या पाळतात, कोंबड्यापासून आपल्याला काय मिळतं, अंडी मिळतात। त्यानंतर शेळी, बोकड यांच्यापासून आपल्याला मांस मिळतं। हे खाद्यपदार्थ आहेत, हे खाद्यपदार्थ म्हणजे आपण हे खातो, म्हणजे मांस खातो, दूध पितो, अंडी खातो, हे खाद्यपदार्थ आहेत, हे आपल्याला प्राणी देतात, म्हणून हे प्राणी आपण पाळत असतो। आता काही प्राणी जे आहेत ते आपल्याला शेतकऱ्याला मदत करतात शेतामध्ये, उदाहरणार्थ बैल, बैल शेतीच्या कामात मदत करतो, त्याच्यामुळं आपण बैल जो आहे तो पाळत असतो। गाडीला झुंपलं तर बैल काय करतात, ओझेही वाहून नेतात। ओझे वाहण्यासाठी काही जण
घोड़े किंवा गाढवे सुद्धा पाळतात। आता आपण जे प्राणी पाळत असतो कोणकोणते प्राणी हे आता सांगितलेले गाय शेळी म्हैस कुत्रा बैल घोड़े गाढव या प्राण्यांची आपण काळजी पण घेतली पाहिजे ना। आपण पाळलेल्या प्राण्यांची आपण निगा ठेवतो ठेवलीच पाहिजे, त्यांना खाऊपिऊ घालतो, ते जर आजारी पडले तर त्यांची काळजी घेतो। पाळलेले प्राणी आपल्याला लळा लावतात, पहा कधी कधी एवढा लळा लावतात की एखादं जर मालक असेल आणि तो जर कुठं बाहेर चाललेला असेल तर त्याच्या घरचा कुत्रा जो आहे तो त्याच्या पाठीमागेच चालतो। आपण घरात जर आलो तर घरातली मांजर जी असते ते लगेच आपल्याला पायाला तिचं अंग घासते, पायामध्ये गोठमळते, म्हणजे ते आपल्याला लळा लावतात। असेही काही प्राणी असतात, पण काही काही प्राणी मात्र आपल्याला अजिबात आवडत नाहीत, उलट आपल्याला वाटतं ते आपल्यापाशी नको, आपल्या घरात नको, आपल्या जवळ नको। कोणते आहेत बरं असे प्राणी? तर त्याच्यामध्ये सुरुवातीला एक नंबर आहे उंदीर। उंदीर आणि घुशी हे काय आपल्याला कोणाला वाटतं का आपल्या घरात राहावात उंदीर? नाही, कारण काय करतात हे साठवलेलं धान्य काय करतात ते फस्त करतात, धान्याची नासधूस करतात, वस्तूचं नुकसान करतात, शिवाय घरातील वस्तूसुद्धा त्या कुरतडतात, खराब करून टाकतात ते उंदीर घुशी। त्याच्यामुळे लोकांना उंदीर घुशी नकोशी वाटतात। घरात ढेकून ठेवतात बघा, ढेकून म्हणजे आता जास्त नाही पण पहिले जास्त ढेकून व्हायचे। तर ते ढेकण काय करतात, आपण अंथरून पांघरून जे कपडे घेत असतो रात्री झोपताना त्याला चिटकून बसतात आणि आपण झोपल्यानंतर ते आपल्या अंगावरती येऊन आपल्या अंगातलं छोटंसं रक्त असं काय करतात ते शोषत असतात। ते जे ढेकून असतात तेच देखील आपल्याला घरामध्ये नको असतात। कोळ्यामुळे घरात जळमटे होतात, पहा जे इथं चित्रामध्ये दिसतंय ना, हा कोळी पक्षी काय करतो, याचं घरच असतं हे प्रकारचं हे तयार करतो, त्या जाळ्या असतात, पण ते काही घरात चांगले दिसत नाहीत। त्यामुळे माणसाला त्या कोळा जो पक्षी असतो जो कीटक असतो ते सुद्धा लोकांना नको आहे। त्यानंतर डास माशा चिलटे झुरळे यांचाही आपल्याला त्रास होत असतो। असे असले तरी त्रासदायक प्राण्यांनाही निसर्गात महत्त्व आहे। आता ते जरी त्रासदायक असले तरी ते सुद्धा एक निसर्गाचा आपल्या परिसराचा घटकच आहेत। आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की भोवतालच्या प्राण्यांचे गट किती प्रकारे आपण केले। आता आपण पाहिलं म्हणजे त्यांचे जे प्राणी आहेत आपल्या भोवतालचे त्यांचे आपण गट केले, कसे गट केले की रंगानुसार गट केले, काही प्राणी काळे काही गोरे काही रंगीबिरंगी, आकारानुसार गट केले, त्यांचे ते कुठं राहतात त्याच्यानुसार गट केले, त्यांच्या हालचाली कशा त्याच्यानुसार गट केले। पण हे वरवरचं निरीक्षण झालं आपलं, जे काही शास्त्रज्ञ असतात वैज्ञानिक असतात ते जे प्राण्यांचे गट करतात ते यापेक्षा अधिक महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करत असतात। म्हणजे कसं पहा, आमची पिल्ले दूध पितात, आता शास्त्रज्ञांनी किंवा वैज्ञानिक आहेत त्यांनी जर गट केले तर मग ते गट कशावरून करतात? तर गाय कुत्रा बोकड आणि उंदीर या प्राण्यांची पिल्ले आईची दूध पिऊन मोठी होतात। या प्राण्यांना चार पाय असतात, त्यांच्या अंगावर केस असतात, त्यांना बाह्य कर्ण असतात। पहा काही काही प्राण्यांची जी पिल्ले असतात ते आईचं दूध पिऊन मोठे होतात। ते काही प्राण्यांना पहा या ठिकाणी सांगितलेलं आहे की अंगावरती केस असतात आणि बाह्य कर्ण असतात। बाह्य कर्ण म्हणजे काय? मोठमोठे जे कर्ण म्हणजे कान, बाह्य कर्ण म्हणजे जे समजा उदाहरणार्थ गाय त्याच्यानंतर कुत्रा त्यानंतर शेळी मेंढी यांचे जे कान असतात ते कान हलवू शकतात। उदाहरणार्थ हत्ती आहे, आपले कान काय करतो तो हलवू शकतो। माणूस स्वतःचे कान हलवू शकतो का? नाही। जे स्वतःचे कान हलवू शकतात मोठे असतात आणि शरीराच्या बाहेर आलेले असतात त्याला काय म्हणायचं? बाह्य कर्ण म्हणायचं। तर या ठिकाणी काही जे आहेत पा आम्ही उडतो याच्यामध्ये सांगितले पक्ष्यांना दोनच पाय असतात, नाही की नाही? पक्ष्यांना किती पाय असतात? दोन। उडण्यासाठी दोन पंख असतात, पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात। पहा आपण कोणताही पक्षी पहा त्याला काय आहेत? दोन पाय आहेत आणि पंख दोन असतात। त्या पंखांच्या मदतीने तो पक्षी काय करतो? आकाशामध्ये उडतो। पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात। वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते। मी अगोदर तुम्हाला सांगितलं की गरुडाची झेप ही सगळ्यात उंच असते। गरुड खूप उंचावरती उडतो। गरुड आकाशात उंच भरारी घेऊ शकतो आणि उडला की तो बराच वेळ आकाशामध्ये फिरू पण शकतो, बराच वेळ आकाशात राहू शकतो। याच्या उलट जर आपण बघितलं तर काही काही जे पक्षी आहेत ते अगदी थोड्या वेळासाठी उंच उडतात, आहे का नाही? उदाहरणार्थ कोंबडा, कोंबडा जो आहे तो
आकाशामध्ये जर उडाला तर लगेच त्याला काय होतं, खाली यावं लागतं. तो गरुडासारखा जास्त उंच आणि जास्त वेळ आकाशामध्ये उडू शकत नाही, हवेमध्ये उडू शकत नाही. तर काही जे प्राणी आहेत ते आता पहा या ठिकाणी, ते आम्ही पाण्यात राहतो. हे जमिनीवर राहणारे झाले. पक्षी जे आहेत ते आकाशात, अगोदर आपण पाहिलं हे गाय शेळी हे जमिनीवरती, हे आकाशात, आणि आता पाहू पाण्यामध्ये. आम्ही पाण्यात राहतो याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की निरनिराळ्या प्रकारचे मासे पाण्यात असतात. पहा मासे काय एकच प्रकारचे नसतात, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे आकार असतात, वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात. निरनिराळ्या प्रकारचे मासे जे असतात ते पाण्यात राहतात. माशांना पर असतात. पर म्हणजे काय पहा या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला सांगितलेलं पर म्हणजे साईडला जे असं थोडंसं पंखासारखं असतं त्याला आपण पर म्हणतो. या पर असल्यामुळे त्याला काय होतं, त्यांना पाण्यामध्ये हालचाल करता येते आणि माशाच्या अंगावर खवलेसुद्धा असतात. या ठिकाणी पहा असं जे गोल 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 चकती असते छोटी, त्याच्यासारखे जे खवले असतात ते माशाच्या अंगावरती असतात. आता त्यांनी आपल्याला विचारलेलं की तुम्हाला हे माहीत आहे का, माशाला डोळ्याच्या मागे कल्ले असतात. हा डोळा झाला हा चित्रामध्ये पहा, आणि डोळ्याच्या पाठीमागे हे जे कल्ले असतात ना, या कल्ल्याने मासा काय करतो, श्वास घेत असतो. आता हे झाले पाण्यातले. काही प्राणी जे आहे ते सरपटणारे, आम्ही सरपटतो. पहा आता याच्यामध्ये सरडे, पाली आणि साप हे सरपटणारे प्राणी आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात, यांच्यासुद्धा अंगावरती खवले असतात, हे सरपटतात. पाहता सरडे आणि पाली यांना चार पाय असतात, ते खूपच आखूड असतात, सापाला तर पायच नसतात. आता सरपटणारे म्हणजे काय, आता हे सरडे किंवा पाल हे काही 100% सरपटत नाहीत, पण यांचे जे पाय असतात ते खूप छोटे असतात, त्याच्यामुळे ते सरपटल्यासारखे ते अगदी चालतात, म्हणजे थोडक्यात सरपटतात असते. त्यानंतर साप, तर सापाला तर आपल्याला माहिती आहे सापाला तर पायच नसतात, तो मात्र 100% सरपटत चालतो. आता काही जे आहेत हे कीटक आहेत, प्राण्यांमधला प्रकार जो आहे तो कीटक आहे. फुलपाखरांनाही पंख असतात, पण आपण फुलपाखरांना पक्षी म्हणत नाही. आता यांना पक्षी म्हणतो का आपण, नाही. का बरं नाही म्हणत, कारण की ते पक्ष्यांपेक्षा आकाराने खूपच लहान असतात. आता समजा डासे मच्छर ह्या, त्याला आपण काय फुलपाखरू म्हणणार का, नाही. तो पण हवीत उडतोय, पण त्याला आपण फुलपाखरू म्हणणार नाही, कारण की ते आकाराने खूपच लहान असतात. आणि शिवाय त्यांना 6 पाय असतात. या ठिकाणी लक्षात ठेवा, कीटकांना किती पाय असतात, 6, आणि पक्ष्यांना किती असतात, 2. हा फरक आहे. 6 पाय असणाऱ्या पक्ष्यांना, प्राण्यांना आपण काय म्हणतो, कीटक म्हणतो. म्हणून फुलपाखरे हे सुद्धा काय आहेत, कीटकच आहेत. डास, माशा, झुरळ हे सुद्धा कीटकच आहेत. कीटक लक्षात आले का तुमच्या, पक्षी आणि कीटक याच्यामधला फरक हा आहे. फुलपाखरू हे पक्षी नाहीत, हे काय आहेत, कीटक आहेत. आता पहा इथं माहीत आहे का तुम्हाला, पहा हे जे चित्र आहे हे कशाचं आहे, वटवाघुळीचं आहे. वटवाघुळा, पहा वटवाघुळांना पंख असतात, पण त्यांच्या अंगावर पिसे नसतात. पहा पंख आहेत त्यांना, पण पिसे नसतात. त्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन वाढतात. पहा जसं गाय किंवा शेळी हे जसे पिल्लं आहे, यांची पिल्लं जे आहे ते आईचे दूध पिऊन मोठे होतात, त्याचप्रमाणे ही जी वटवाघुळ आहे ही काय करते, आपल्या पिल्लांना दूध पाजते. त्यांचे पिल्लं जे आहे ते दूध आईचं दूध पिऊन, अंगावरती दूध पिऊन मोठी होतात. ते कावळे, चिमणी, पोपट आणि कोंबडा याप्रमाणे पक्षी नाहीत. पहा वटवाघुळ हवेत उडतंय, पण ते पक्षी नाही का नाही, लक्षात ठेवा. असा एकच प्राणी तो काय करतो, हवेमध्ये उडतो. कोणता प्राणी, वटवाघुळ. वटवाघुळ हा पक्षी नाही, तो प्राणी आहे. का, कारण की तो आपल्या पिल्लांना दूध पाजतो. त्यानंतर पहा वटवाघुळाचा समावेश जो आहे तो गाय, वाघ, हरिण, उंदीर यांच्या गटामध्ये होत असतो. म्हणजे वटवाघुळ जे आहे ते काय आहे, हां, प्राणी नाही. आता त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही काय करायचं, थोडं डोकं चालवायचं. काय डोकं चालवायचं आहे, पुढीलपैकी कोणत्या गटात घुबड, घोरपड आणि मांजर या प्राण्यांचा समावेश कराल, आहे की नाही. प्राणी जे आहेत ते पाहत आहे तुम्हाला गट दिलेले, त्याच्यामध्ये गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर आमची पिल्ले दूध पितात. मग आता हे कशात आहे, घुबड जे आहे, घोरपड आणि मांजर याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. मग हे 3 जे आहेत हे आपण कुठं लिहिणार, घुबड, घोरपड आणि मांजर
यामध्ये आपल्याला माहिती आहे की आमची पिल्ले दूध पितात. मग मांजरी जी आहे, मांजराची पिल्ले दूध पित असतात नाही, आपण इथं मांजर लिहू. त्यानंतर कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा. आम्ही उडतो, उडणार कोण आहे, घोरपडे का घुबडे, घुबड आहे, ते इथं आपण घुबड लिहिणार. आणि त्यानंतर आम्ही सरपटतो, सरपटणाऱ्यांमध्ये सरडा, पाल आणि साबे याच्यासारखी घोरपड जी असते म्हणजे पालीसारखी तो मोठी असते, खूप मोठी पालीपेक्षा ती घोरपडती आहे, या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. ही झाली आपल्याला ठाऊक असणाऱ्या थोड्याफार प्राण्यांची माहिती. पण आपल्या जगात कितीतरी प्राणी आहेत. पहा, आपण इथं थोडेच आपल्याला प्राणी पाहिले आणि आपल्याला खरोखर खूप थोडे प्राणी माहिती असतात. या जगामध्ये असे खूप प्रकारचे प्राणी आहेत जे आपल्याला माहीत नाही. प्राण्यांचे रंग, त्यांचा आकार, त्यांचं रूप याच्यामध्ये वेगवेगळेपणा असतो. सगळे काही सारखे नसतात, त्यांच्या हालचालीसुद्धा वेगवेगळ्या असतात. आपण आत्ता पाहिलं, हरंजे खूप फास्ट धावू शकतं, जोरात धावू शकतं, हत्ती मात्र धावू शकत नाही. साप सरपटतो, त्याचप्रमाणे बेडूक उड्या मारतो. त्यांच्या राहण्याच्या जागासुद्धा वेगवेगळ्या असतात. प्राण्यांमध्ये या वेगवेगळेपणालाच प्राण्यांमधील विविधता म्हणायचं. कशाला विविधता म्हणायचं प्राण्यांची? म्हणजे त्यांचा रंग, त्यांचं रूप, त्यांचा आकार, हालचाल, राहण्याची जागा, मग हे जी सगळ्यांची विविधता आहे याच्यात वेगळेपण आहे, याला प्राण्यांमधली विविधता असं म्हणायचं. समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांची संख्या ही फार मोठी आहे. हे झाले जे आपणाला बहुतांशी जे माहिती असतात ते जमिनीवरती राहणारे, आणि पाण्यामध्ये राहणारे आपल्याला जास्त फक्त काय दोन चारच प्राणी माहिती असतात, म्हणजे मासा, कासव, हे एक दोन माहिती असतात. पण समुद्रामध्ये असे खूप असे प्राणी आहेत जे खाली पाण्यामध्ये राहत असतात, त्यांच्यातसुद्धा विविधता असते. अशा सर्व प्राण्यांची माहिती अत्यंत मनोरंजक आहे. अजून थोडे मोठे झालो की आपण ती माहिती काय करणार आहोत, पाहणार आहोत. चला मुलांना, आता हा आपण धडा शिकला. या धड्यामध्ये आपण काय शिकलो बरं, की काय शिकलो? आकाश, जमीन आणि पाणी या वेगवेगळ्या ठिकाणी प्राण्यांचा संचार असतो, म्हणजे प्राणी वेळ हे राहतात. काही प्राणी आकाशात राहतात, काही जमिनीवरती आणि काही पाण्यामध्ये. आता पहा, रंग, आकार, तसेच हालचाल करण्याच्या पद्धती अशा बाबतीत प्राण्यांमध्ये विविधता असते. पहा, काही जे प्राणी असतात त्यांच्यामध्ये रंग, आकार आणि हालचाल करण्याची पद्धत वेगवेगळी असते. काही प्राण्यांचा आपल्याला उपयोग होतो, असे प्राणी आपण काय करत असतो, पाळत असतो. काही प्राण्यांपासून आपल्याला त्रास होतो, ते आपण काही पाळत नाही, उलट आपल्याला ते नकोसे वाटतात. प्राण्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये बघून वैज्ञानिकांनी त्यांचे गट केलेले असतात. आता तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, विविधता हा निसर्गाचा नियम आहे. आता विविधता म्हणजे काय? म्हणजे आपल्या भोवताली निसर्ग आहे, मग एकसारखीच सगळीकडे झाडे आहेत का? एकसारखी नाहीत. एकसारखीच प्राणी आहेत का? नाहीत. एकसारखीच माणसं आहेत का? नाही. मान दिसण्याच्या रूपात सुद्धा, बा दोन जर माणसं असले तर त्यांच्यासुद्धा दिसायला वेगवेगळा फरक असतो. म्हणजे ही विविधता आहे. जर आपण एखादी टेकडी, दोन चार टेकड्या बघितल्या तर टेकडीसुद्धा काय सारख्याच आहेत का? नाही. नद्या सारख्याच आहेत का? नाही. वेगवेगळे काही लहान आहेत, काही मोठ्या आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय आहे, विविधता आहे. याला वेगवेगळ्या प्रकारचे, त्याला विविधता म्हणायचं. मग विविधता हा निसर्गाचा नियम आहे. अशा प्रकारे आपण हा धडा पाहिला. या खालचे प्रश्नोत्तरं तुम्ही काय करायचेत, वाचायचेत, उत्तर लिहायचेत आणि आपल्या सरांना उत्तरे पाठवायची आहेत. चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा दाबायला विसरू नका.